नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिपा पाटील साहेब यांचं नाव द्यावं यासाठी गेले वर्ष दीड वर्षभर जवळजवळ या विभागातून फार मोठ्या प्रमाणामध्ये असं आंदोलन उभं केलेलं आहे. 24 जून 2021 रोजी शिडकोला घेराव घालून अशा प्रकारचं आंदोलन करत आम्ही आंदोलन केलं आणि एक शांततेच्या मार्गानं हा आंदोलन होणार होतं. पोलिसांनी फार मोठं असे ताकद लावून सर्व रस्ते जाम केले होते, तरी लाखो असे आंदोलनकर्ते दिपा पाटलांचं नाव देण्याकरता रस्त्यावर उतरले होते. शिडकोला अजून जाग येत नाही आणि त्या दृष्टीने एक वर्षपूर्ती त्या शिडको भवनाच्या आंदोलनाला जे आमचे झाले 24 जूनला, तर त्या अनुषंगाने हे वर्षपूर्तीच्या दृष्टीनं आम्ही हे मोठ्या आंदोलनात उभारलेलं आहे आणि हजारोच्या संख्येनं इथं त्या दिवशी पनवेल, उरण, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि अलीकडे पालघर वगैरे अशा सर्व भागातून ते कार्य स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त इथं उतरणार आहेत. विविध प्रश्न आमचे जे आहेत ते सोडवण्याकरता आणि एक मोठं असं एक आंदोलन या दिवशी उभं राहील आणि शिडकोनं हे त्या दिवशी आमचं ऐकलं नाही तर ते पुढं बेमुदत कधीपासून करायचं ते त्यानंतर आमचं ठरवून जाईल आणि तशा दृष्टीनं हे मोठी तयारी आमची चालू आहे.